अरे ती फ्रेंड बरोबर राहणार आहे. काय पण काय बोलतोस? अरे मतबल मैत्रिणी बरोबर राहणार आहे. अरे पण तिकडे कुठे तिच्या मैत्रिणी आहेत? अरे नाही आहे पण होणार आहे. तिकडे ती पेईंग गेस्ट म्हणून कुठे बी राहू शकत आहे आणि इथल्या पोरीन बरोबर तिच्या मैत्री होऊ शकत आहे. अरे पण एकाच रूम मध्ये चार चार मैत्रिणी राहतात तरी कसं? अरे चार काय, आठ बी राहू शकत आहे. आठ? अरे आठ कसं राहणार? अरे आठ काय, दहा बी राहू शकत आहे. सजनी तुला सांगतो, मी मुंबईला राहत होतो ना तेव्हा एका बारक्या खोलीमध्ये मी, ब्रिज मोहन, रामशरण, मुन्ना, मुन्नाचा चाचा, किशन, मदन, साजन असा सगळा दहा जण राहत होता. काय सांगतोस? अरे पण त्या तिकड त्या पोरी अनन्याताशी भांडल्या तर मग त्याला तू ट्रेनिंग दे. कसली ट्रेनिंग? त्या पोरींच्या झिंजा कशा उपटायच्या. मी? हा, तुला ते चांगला जमणार आहे. हिला चांगला जमणार आहे ते. पण बाबा, अनन्या तिथे राहणार कुठे हो? तिची राहायची काय सोय? तिला रेंट ने राहायचंय की आपण? अन्वी 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 थांब, डोंट वरी. बरं, अनन्याच्या कंपनीने तिची उत्तम व्यवस्था केलेली आहे. बरं, त्यांच्या स्टाफ क्वार्टर्स आहेत. हे बघ, काही फोटोजही पाठवले बघू. बाबा, हे कसले सॉलिड आहे बाबा. मला पण जायचंय. प्लीज 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 बाबा, मला पण जायचंय ना. हो हो, पण तू जाणार कशी? जाणार कशी म्हणजे अनन्यासारखी प्लेन ने बाबा. प्लीज बाबा, आपण एक काम करू, आधी अनन्याला जाऊ दे. बरं, सेटल होऊ दे. मग याही पेक्षा मोठ्या रूम मध्ये जाऊन राहू आपण. प्रॉमिस? येस, पिंकी प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस. थँक यू बाबा, यू सो स्वीट. हो, मी खूप जास्त खुश आहे. हो अगं, काहीतरी वेगळाच एक्सपिरियन्स असणार आहे हा माझ्यासाठी. हा, सुरुवातीला 3 वर्ष म्हटलेत ते, पण आता नंतर एक्सटेंड होऊ शकत. हो हो हो, नाही नाही अगं, मी खूप जास्त एक्साइटेड आहे. हो बरं, चल मी आवरते आता. हो अगं, खूप आवरावरी राहिली आहे. हो चल, बाय, मी करेन फोन. येस, बाय. अन्वी, हो एकदा बॅग बघ ना, काय काय घेतलंय, काय राहिलंय सगळं एकदा फायनल चेक करून घेऊ. काय काय राहिलंय वगैरे सगळं एकदा चेक कर, फायनल पॅकिंग करून टाक. वाव, तू हा अवॉर्ड विनिंग ड्रेस घेतलास ना, छान. मी तिकडे आली ना की हा ड्रेस घालून छानसा फोटो काढणार आहे बघ. तू येशील तिकडे? हो, फॅमिली डॉक्टरने अधून मधून व्हिजिट नको का करायला? येडू. पाणी पाणी. कुठपर्यंत आलं हो अनन्याच? झाली की सगळी काम?
सगळी सगळी विजा आलाय आता फक्त तिकट यायचं बाकी. अनन्या निघाली हो. काही झालं तरी तिचीच आठवण येते. घरावर कुठलाही प्रसंग येऊ बरोबर निभावून येत. घराची सगळी रयात जाणार. तू तिला काय बोलू नकोस. काय ती उत्साहात आहे उगीच तिचा मूड नको जायला. नाही हो, विघ्न संतोषी माणसांसारखं नाही करायचं आपण. हल्ली घरात कोणीच कोणाशी काही बोलत नाहीये. अनन्याचं जाणं जवळ आलंय ना. अगदी सुतकी वातावरण झालंय बघ घरात. होणार दोन चार दिवसांसाठी कधीतरी पिकनिकला ती आपल्यापासून दूर गेली असेल. त्यापेक्षा जास्त काळ कसं राहणार हो आपण तिच्यापासून इतका काळ दूर. नंदिनी, जिंदगी में कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. जीवन हे असंच असतं का. आपल्याला प्रिय असलेली माणसं आपल्यापासून दुरावतात अगं. हॅलो. हा बोल. हो हो, हा झाली सगळी तयारी. हो हो. हो बरं सर, ठेवते मी फोन.
तुमच्या या आनंदाला ना कधी वेदनेची नजर लागू नये, म्हणूनच ओमनिजेल याचा डायक्लोफेनॅक फॉर्म्युला खोलवर जातो आणि ओमनिजेल मुळापासून वेदना दूर करतो. श्वास होई किनाऱ्यावरी मोकळा, स्वर्ग नाही कुठे या परिवेगळा. महाराष्ट्र महाराष्ट्र हिट महाराष्ट्र टूरिझम. हा तू शेवटी दिवस येईल ते काय ते पूजेची तयारी कर का येईल तयार राहता तयार राहत तिकडे येईल येईल थांब आलं का रे सामान आलं का सगळा ए ठेव तिथे अरे ए कोणाकडे ती बॅग ए बाई बॅग तिकडे ठेव ना काय करते राहून जाईल इकडे राहील अनन्या ठेव तिकडे राहील इकडे बॅग तर काय करायचं आयच्याला बॅग राहिली तर काय करशील चल लवकर लक्षात राहणार आहे का तुझ्या असं नाही सांगायला पाहिजे ना या तिकडे मांडीवर आली 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 झाली का सगळी तयारी थांब थांब येते मी काही राहिलं का बघून येते एकदा बघा आता ऐक काही राहिलेलं नाही आत मध्ये आम्ही सगळं आणलं तरी मी एकदा बघून येते अरे जाऊ दे रे तिला वाटतंय ना जाऊ तिचं समाधान होऊ दे जा जा बळा जा जा जाऊ दे काय राहिलं अरे तिला वाटतंय ना बघून येऊ दे ना तिला आपल्याला काय प्रॉब्लेम आहे बरं बरं काय झालं ना समाधान काहीच राहिलं नव्हतं ना आतमध्ये ये सगळंच राहिलं घराला घरातल्या सगळ्यांनाच खूप सवय झाली ना माझी काहीही झालं तर आधी अनन्य आठवत मग जर तीच गेली तर घर कस ओक बोक वाटणार ना मी उत्साहात आहे माझा मूड जाऊन आहे म्हणून कोणीही काहीही बोलायचं नाही असं तुम्हीच सांगितलं ना आजोबा पण आजी मला सांग एकदा जर तू बोलली असतीस तर खरंच मला विघ्न संतोषी माणसासारखं वाटलं असत का ग मी अमेरिकेला जाते म्हणून म्हणून घरात कसं सुतकी वातावरण झालं का नाही होणार दोन पाच दिवस पिकनिकला जाणं वेगळं आता तर मी आपला देश सोडून जाते ना जीवन हे असं असत आपल्याला प्रिय वाटणारी माणसं आपल्यापासून दुरावतात हेच म्हणाला होतात ना मग तुम्ही का नाही गेलात बाबा
त्यावेळेची परिस्थिती जरा वेगळी होती. मग आज काय वेगळी आहे? त्यावेळी तुम्ही तुमच्या आई बाबांना सोडून जाऊ शकला नाहीत. मग आज मी माझ्या आई बाबांना सोडून कशी जाऊ? तुमच्या या आनंदाला ना कधी वेदनेची नजर लागू नये, म्हणूनच ओमनिजेल स्प्रे याचा डायक्लोफेनॅक फॉर्म्युला खोलवर जातो आणि देतो त्वरित आराम. ओमनिजेल मुळापासून वेदना दूर करतो. जाणार म्हणून माझी भावंड रडत आहेत. मी पाहिलं नाही असं वाटतंय का रे तुम्हाला? मी आनंदी आहे म्हणून तुम्ही सगळे माझ्या आनंदात सहभागी झालात. आपल्या मनातलं कोणीच काहीच बोलला नाही का? आजोबा तुम्ही म्हणालात की काही राहिलं नाही म्हणून. माझे बाबा, माझी आई, माझे आजी आजोबा, अन्वी, ओमी, मामा, सजनी, गजोधर, हे सगळेच तर राहिलेत ना. हे माझे नाही आहेत का? मग या सगळ्यांना सोडून मी कशी जाऊ? अगं बाळा, तू तुझ करिअर करायला चालली आहेस. हो पण का? आज आपल्या देशाने इतकी प्रगती तर नक्कीच केली कि मला इथे कुठलीही चांगली संधी मिळूच शकते. त्यासाठी मला माझं कुटुंब, माझं घर सोडून जाण्याची खरंच गरज आहे? आता या जॉब ऑफरने मी जरा भारावले होते, पण आता नाही. मी ठरवलंय, मी कुठेही जाणार नाहीये. आपल्या देशात आणि इथे असं काहीतरी निर्माण करेल कि माझ्या देशाला माझा अभिमान वाटेल. बाबा, मी तुमचीच मुलगी आहे. मी तुमच्यासारखंच आपल्या देशात राहणं पसंत करेल. Thank you.
हुशार झपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या, लय भारी सूरत न्यारी घरी दारी हणशी जारी, नटखट ही चुटपट ही स्वाट ही बहुगुणी आवडी सर्वाला, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या। Thank you.